मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा, यावरून राजकारण तापलं होतं आणि यामध्ये काही चढउतार पाहायला मिळाले। पण औरंगाबाद नामांतराचा मुद्दा आज पुन्हा पकडतो आहे। मात्र यावेळेस या आगीला कारणीभूत ठरले भाजपाने लावलेले नमस्ते संभाजीनगर फलक। 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि याच निमित्ताने भाजपा महानगरपालिकेने लावलेल्या लव औरंगाबादच्या फलका बाजूलाच नमस्ते संभाजीनगरचे फलक लावले। ही बाब महापालिकेला कळताच पालिकेने काही तासातच ही फलक हटवली आणि भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि औरंगाबादचे पालकमंत्री हे औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते। शहरामध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख करून आदित्य ठाकरे यांची ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आली होती। तुम्ही आमचे नमस्ते संभाजीनगरचे पोस्टर का काढले, तुम्ही ठाकरेंचे पोस्टर का नाही काढत, असं म्हणत भाजपाने यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला आणि म्हणून आम्ही आज या आघाडी सरकारचा आणि या प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो। त्यांच्या नमस्ते संभाजीनगर असे बोर्ड लावण्यात आले होते आणि राज्याभिषेकाचा फोटो त्यावर टाकण्यात आला होता, पण आज मानपा प्रशासनाने सकाळी हे बेकायदेशीर बोर्ड आहेत म्हणून ते बोर्ड काढले। आमचं म्हणणं आहे की आज पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे साहेब हे दोघेही आज संभाजीनगर मध्ये आहेत आणि त्यांच्या नावाचे कमीत कमी 200 बोर्ड संपूर्ण शहरामध्ये आहेत, ते पण बेकायदेशीर आहेत। आमची प्रशासनाला हे मागणी आहे की जर तुम्ही संभाजीराजांच्या अभिषेकाचे आणि त्यांच्या अभिनंदनाचे बोर्ड जर तुम्ही काढत असाल तर हे बाकीचे बोर्ड पण काढले पाहिजेत, नाही तर प्रशासनाने त्याचं उत्तर आम्हाला द्यावं। की आमचे फलक का हटवले म्हणून जोरदार घोषणाबाजी करत भाजपाने आंदोलन सुद्धा केले। यातच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात 15 लाख जनतेने संभाजीनगर म्हणायला हवं। आमची तर अपेक्षा आहे की सर्व नागरिकांनी 100% 15 लाख नागरिकांनी संभाजीनगर म्हटलं पाहिजे, त्याला तुम्ही आपलं संभाजीनगर म्हणा, सुपर संभाजीनगर म्हणा, स्मार्ट संभाजीनगर म्हणा किंवा नमस्ते म्हणा, काही त्याच्या फरक पडत नाही। असं हे जे लोण पसरत ज्या दिवशी सर्वच्या सर्व नागरिक हे माझं संभाजीनगर आहे आणि अभिमान वाटेल असं शहर तयार होत आहे, त्यामुळे असं जेव्हा म्हणतील याच्यासारखा सुखाचा क्षण नाही। आदित्य ठाकरे यांना नामांतरणाच्या मुद्द्यावर बोलायला विचारला असता आदित्य ठाकरे यांनी एक मोठं विधान केले। ते म्हणाले की औरंगाबादचं नामांतरण होईलच हे बाळासाहेबांचं स्वप्नच होतं, जसं राम मंदिर झालंच मग आता संभाजीनगर सुद्धा होईल। संभाजीनगर नाही तर महाराष्ट्रभर, पण अर्थात हे हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आवडतं देखील शहर होतं आणि जे स्वप्न त्यावेळी त्यांनी बघितलेलं आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी बघितलेलं ते एकत्र मिळून आम्ही चांगलं काम करू आम्हाला विश्वास आहे। नाही ठीक आहे ना, म्हणजे एक अभिमान चांगलं वाटतं, रेटलं, राम मंदिरांचा विषय घेतला तो झाला, आता तसंच इतर आहेत पण महत्व। यावर भाजपचे नेते खासदार भागवत कराड असे म्हणाले, या शहराचं नाव या विमानतळाचं नाव लवकरात लवकर बदलून त्या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं सुद्धा अनावरण करू आणि शेवटी या दिवशी आता अत्यंत चांगल्या दिनी संभाजी महाराजांचे होर्डिंग्स काढले, संभाजी महाराजांचे चित्र काढू जिथं लावले होते ते काढले, म्हणून प्रशासन औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर होईल की नाही येत्या काळामध्ये नामांतरणाचा विषय कोणतं वळण घेणार आयता काळच ठरवणार आहे। मी बळीराजासह ब्युरो रिपोर्ट मराठा ते औरंगाबाद।